आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण काळाची गरज. विजय मुतालिक, मांगूर विद्यालयात कराटे प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात. आज घडीला कराटे हा सुद्धा एक व्यायामाचा प्रकार असून सध्याच्या घडणाऱ्या विविध घटनेला आणि आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाऊन स्वसंरक्षण करण्यासाठी कराटे प्रशिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन नॉक आउट किक बॉक्सचे अध्यक्ष विजय मुतालिक यांनी केलं. निपाणी तालुक्यातील मांगूर येथील मांगूर विद्यालय मांगूर आणि आचार्य पायसागर कन्नड कॉन्व्हेंट स्कूल मांगूर येथे गेल्या 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षणाच्या सांगता समारंभ कार्यक्रम प्रसंगी मुतालिक बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन पवन पाटील हे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचं स्वागत शाळेचे मुख्याध्यापक किरण सदलगे यांनी केलं. यावेळी मुतालिक आणि कराटे शिक्षक शुभम चौगुले, विनायक गंधाडे, आदेश दालमा, सुकन्या चौगुले, प्रगती रावळ, प्राजक्ता रावळ, वेदांत कुरुंदवाडे, प्रणव वाडकर, समीक्षा कुरुंदवाडे, अमनराम, आकाशराम या सर्वांनी कराटे प्रशिक्षणाचं विविध प्रकार उपस्थितांसमोर सादर केले. या कार्यक्रमात संस्थेचे संचालक संजय पाटील, बाबूराव मुल्ला यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. जागा उपलब्ध करून दिली आणि या मुलांना थोडंफार काही मार्गदर्शन करण्यासाठी जी आम्हाला संधी मिळाली त्या मी लाख मुलाचं म्हणतो की ज्या मुलांना कराटे म्हणजे काय क्षेत्र माहीत नव्हतं त्या मुलांना 1.5 वर्षापूर्वीपासून आपल्या इथे क्लासेसच्या माध्यमातून कराटेचं शिक्षण दिलं जातं. ते शिक्षण जातं सर आम्हाला सांगायची इच्छा असं हे होतं की आमचा गेले 1998 पासून क्लासेस आम्ही घेतो. त्या क्लासेसच्या माध्यमातून मला वाटतं 10-20 हजारच्या वर मुला मुलींनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आभार मानतो. आज अशी परिस्थिती आहे, आजचं युग जर बघायला गेलं तर व्यायामशिवाय पर्याय नाही. खरोखरच अशा पद्धतीचं एक व्यायाम, एक बळकट शरीर कुणाचं आहे